मंडळी नमस्कार शेजो ओवॅच्या या नव्या भागात मी शेखर जोशी आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आजचा विषय आहे ढिम्म आमदार रवींद्र चव्हाण आणि ढिम्म खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे स्थानिक आमदार रवींद्र चव्हाण आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना किंवा येथील वाहतूक पोलीस उपप्रादेशिक परिवहन विभाग यांना डोंबिवलीमध्ये रिक्षा मीटर सक्ती लागू करता आलेली नाही यामुळे होताय असं की प्रवाशांची अक्षरशः लुटमार सुरू आहे रिक्षाचालक मनाला येईल तसं आपलं भाडं आकारतायत आता अलीकडेच मला जो अनुभव आला तो मी फेसबुक आणि अन्य समाज माध्यमातून शेअर केलेला होता महात्मा गांधी रस्त्यावर डोंबिवली पश्चिमेला टीजेएसबी बँकेपासून आम्हाला पलीकडे डोबिली पूर्वाला सावित्रीबाई फुले नाट्यगृहात जायचं होतं दोन रिक्षाचालकांना विचारलं की आम्हाला पलीकडे सावित्रीबाई फुले नाट्यगृहाला जायचं आहे तर त्यांनी शंभर रुपये होतील म्हणून सांगितलं तिसऱ्या एका रिक्षावाल्या थांबवलं होतं त्याला सांगितलं त्यांनी शंभर रुपये सांगितले ऐंशी रुपये तो तयार झाला आम्ही रिक्षात बसलो रिक्षात बसल्यानंतर फक्त त्या रिक्षावाल्याला सांगितलं की आपले जे पैसे ठरलेत ऐंशी रुपये तेवढे मी तुम्हाला देईन परंतु मीटरने नेमके किती पैसे होत आहेत ते मला बघायचं आहे तर तुम्ही मीटर टाका तो रिक्षावाला जरा चांगला निघाला त्यावेळी त्यानं मीटर टाकलं आम्ही सावित्रीबाई फुले नाट्यगृहापाशी उतरलो तेव्हा मीटरनं फक्त अठ्ठेचाळीस रुपये झालेले होते म्हणजे हे वैशिष्ट्य आणि मुजो रिक्षाचालक प्रवाशांकडून दुप्पट भाडं आकारत होते जोशी असूल येईपर्यंत सवा जोशी असूल येईपर्यंत रिक्षाचं मीटर जे मिनिमम भाडं आहे किमान भाडं आहे तेवीस रुपये तेवढंच मीटरवरती दाखवत होते पुढे अगदी मिराज सिनेमाच्या इथपर्यंत पोहोचेपर्यंत ते पंचवीस रुपये झाले शेलार नाक्याला जाईपर्यंत तीस रुपये झाले घारडा सर्कलला जाईपर्यंत पस्तीस रुपयापर्यंत मीटर दाखवत होतं आणि पुढे सावित्रीबाई फुले पर्यंत अठ्ठेचाळीस रुपये झाले अनेक वर्षांपासून रिक्षा चालकांकडून प्रवाशांची लुटमार सुरू आहे प्रसारमाध्यमातून बातम्या आल्या की तेवढ्यापुरतं काहीतरी रिक्षा चालक मालक संघटनांची मिटिंग बोलवा प्रवासी संघटनांची मिटिंग बोलवा आणि आम्ही काहीतरी करतो असं दाखवण्याचं नाटक केलं जातं रिक्षाचालकांच्या विरोधात कारवाई केली जाते मात्र पुन्हा येरे माझ्या मागल्या डोंबिवली पश्चिमेच्या रेल्वे स्थानकाबाहेर म्हणजे जुनं विष्णूनगर पोलीस ठाणं जे होतं स्टेशनसमोर तो भाग किंवा इकडचा कल्याण एंडचा भाग आणि तिकडे व्हीटी एंडच्या भागाला दीनदयाल चौकामध्ये या ठिकाणी मुडभर रिक्षाचालक त्यांची संख्या फार मोठी असं नाही अनेक प्रामाणिक रिक्षाचालक त्यांना जे अधिकृत थांबे दिलेले आहेत त्या थांब्यांच्या ठिकाणी आपल्या रिक्षा लावत असतात मात्र हे जे काही निवडक मुडभर रिक्षा चालक बेशिस्त आणि मुजोर रिक्षाचालक आहेत ते या रेल्वे स्थानकाला विळखा घालून उभे राहतात कोणी प्रवाशांनी हटकलं तर तुम्हाला काय करायचं ते करा असं उद्दामपणे उत्तर देतात पण या रिक्षाचालकांना सुद्धा हे आमचे सन्माननीय लोकप्रतिनिधी आमदार रवींद्र चव्हाण खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे वठणीवर आणू शकलेले नाहीत किंवा वाहतूक पोलीस उपप्रादेशिक परिवहन अधिकारी आणि रिक्षा चालक मालक संघटनांचे पदाधिकारी नेते हे सुद्धा त्याला काही वटणीवर आणू शकलेले नाहीत म्हणजे मुठभर रिक्षाचालकांसमोर तुम्ही दांगी टाकताय मी आल्या प्रसारवाद्याहून बातम्या आल्या की मंडळी काय करतात आम्ही ज्यांना मीटरनी जायचं आहे त्यांच्याकरता वेगळा तुम्हाला स्टँड करून देतो असं सांगतात मुळात हा असा वेगळा स्टँड करून देण्याचा प्रकार जो काही आहे तोच हास्यास्पद आहे या ठिकाणी बहुतांश नोकरदार वर्ग जो आहे तो सकाळी कामावर जाताना शेअर रिक्षाचा अवलंब करतो हे मान्य आहे मात्र ज्या एखाद्या प्रवाशाला आपल्या घरापासून अन्य लांबच्या ठिकाणी जायचं असेल तिथे मात्र मीटर पद्धत नसल्यामुळे रिक्षाचालक मन मानेल तसं भाडं आकारतात आता ही मंडळी असं म्हणतील की आम्ही तुम्हाला मीटरसाठीचा वेगळा रिक्षास्टँड दिलेला आहे तिथून तुम्ही प्रवास करा आणि मग काही दिवसांनी काही महिन्यांनी तिथे काही प्रतिसाद मिळाला नाही की तीच मंडळी पुन्हा दोन वर्ग गुण सांगतात बघा आम्ही तुमच्याकरता मीटरचा रिक्षाशँड सुरू दिला सुरू करून दिला परंतु त्याला काही प्रतिसाद मिळाला नाही आता प्रश्न असा आहे की एखादा ज्येष्ठ नागरिक किंवा एखादी व्यक्ती आपल्या घरातनं बाहेर पडली आणि ती रिक्षात बसली आणि तिला अमुक एखाद्या ठिकाणी जायचं आहे तर त्यांनी त्या व्यक्तीने किंवा त्या ज्येष्ठ नागरिकांनी त्या मीटरच्या स्टँडपर्यंत काही चालत आहे म्हणजे सोय खरी अशी पाहिजे की तो प्रवासी रिक्षामध्ये बसला की रिक्षाचालकांनी त्याला विचारलं पाहिजे तुला तुम्हाला मीटरप्रमाणे जायचं आहे की शेअरप्रमाणे जायचं आहे प्रमाणे जायचं आहे करता रिक्षाचालकांनी मीटर टाकलं पाहिजे काय काय झालंय डोंबिवलीमध्ये या ज्या रिक्षाचालक मालक संघटना आहेत त्याचे अध्यक्ष किंवा जे पदाधिकारी आहेत ते सगळे राजकीय पक्षाशी निगडीत आहेत म्हणजे या राजकीय पक्षांच्याच हातामध्ये रिक्षा संघटना आहे पण अशी फार काही सजग नसल्यामुळे जागरूक नसल्यामुळे या लोकांचं फावत आहे या मुजोरी विरोधामध्ये किंवा ढिम्म आमदार रवींद्र चव्हाण ढिम्म खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे वाहतूक पोलीस उपप्रादेशिक परिवहन अधिकारी या सगळ्यांच्या विरोधामध्ये याचा निषेध म्हणून येणाऱ्या कल्याण डोंबिवली महापालिकेच्या निवडणुकीमध्ये सामूहिक बहिष्कार टाकणं किंवा सामूहिक नोटाचा वापर करणं असा काही उपाय करता येईल का आणि असा उपाय केल्यामुळे तरी ही मंडळी प्रवाशांच्या या ससे होलपेटडे लक्ष देतील का असा विचार सुरू झालेला आहे ही परिस्थिती फक्त डोंबिवलीमध्येच आहे असं नाही तर मुंबई आणि ठाणे हा भाग सोडला तर ठाणे जिल्ह्यातल्या अनेक भागांमध्ये किंवा महाराष्ट्रातल्या अनेक शहरांमध्ये अशीच परिस्थिती आहे सगळेच रिक्षाचालक हे बेशिस्त आहेत मुजोर आहेत किंवा चुकीच्या पद्धतीने वागतात असं माझं मुळीच म्हणणं नाही डोंबिवलीमध्ये शेअर पद्धत आहे ती बंद करावी आणि मीटर पद्धतच सुरू करावी असंही माझं म्हणणं नाही मात्र लवकरात लवकर डोंबिलीत रिक्षा मीटर पद्धत सुरू करावी रिक्षाचालकांना मीटर सक्ती केली जावी आजचा भाग आपल्याला आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर करा तसंच शेजो ओवाचे हे चॅनलही सब्सक्राइब करा पुन्हा भेटूया शेजो ओवाच्या एका नव्या भागात तोपर्यंत नमस्कार